शहरामध्ये महालक्ष्म्यांची पूजा करून गौरी सण धार्मिक वातावरणामध्ये साजरा झाला. 3 दिवसांच्या गौरी सणामध्ये पहिला दिवस महालक्ष्मीची स्थापना केली जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा म्हणजे रव्याचे लाडू, बेसन लाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू देवीला दाखवत असतात. त्यानंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ यासारख्या पदार्थांचा नैवेद्यामध्ये समावेश असतो. नैवेद्यामध्ये शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. सायंकाळी महिलांचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम केला जातो, तर दर्शनाला आलेल्या महिला आणि मुलींचं आदरपूर्वक स्वागत ठिकठिकाणी केलं जातं. 3र्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचं म्हणजे महालक्ष्मींचं विसर्जन करतात. महालक्ष्मीच्या समोर मोठी सजावट केली जाते. महिलांची तयारी चालू आहे. हे त्यांची सर्व तयारी केली, फराळाचं केलं आहे आणि सर्वजणांना हळदी कुंकाला आमंत्रण दिलेले आहे आणि त्यानुसार घरीमध्ये सगळ्या वातावरण असं आनंदाचं आहे आणि सगळेजण मिळून आम्ही तयारी करतो, घर सजवतो, पूर्ण साफसफाई वगैरे करणं सगळे आम्ही मिळून करतो. हो, आणि घरातलं वातावरण इतकं प्रसन्न असं वाटतं त्या या दिवसामध्ये की शब्दात नाही सांगता येत. आणि सर्वजण असे सुखी आनंदी एकत्र मिळतात, खूप आनंद होतो, मस्त वाटतं. सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करण्याची परंपरा पाथर्डी शहरामध्ये आजपर्यंत चालत आली आहे. आकर्षक विद्युत रोषणाईनं महालक्ष्मीच्या मूर्त्या आकर्षक पाहायला मिळतात. गौरी सण म्हणजे महिलांच्या आनंदाचा दिवाळीसारखा सण असतो. ड्रायफ्रूट, फळं, गोड पदार्थ गौरीसमोर मांडले जातात. गौरी म्हणजे 8 वर्षाची अनाघ्रात अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचं झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हेही अर्थ कोशामध्ये दिले आहेत. या आधारेच तेरड्याच्या फुलांची गौरी म्हणून पूजा केली जाते. गौरी पूजन हा महाराष्ट्रातील सण आहे. याला महालक्ष्मी पूजन असंही म्हणतात. स्थापना झाली आहे आणि गौरीची आरास ठेवलेली आहे. गौरी भोजन केलेलं आहे गौरी आणि आज एवढं म्हणजे त्याला लाडू करंजा हे सगळं करावं लागतं. पुरणपोळीचं नैवेद्य दाखवलेलं आहे. 3-4 दिवस लागलेले आहेत आणि हे 2-3 दिवस आनंदाचं वातावरण पूर्ण झालेलं आहे. भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी म्हणजे गौरी बसवल्या जातात. ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात. हिंदू देवताशास्त्रामध्ये तसेच समाजजीवनामध्ये गौरी हे शिवाच्या शक्तीचं आणि श्रीगणेशाच्या आईचं रूप मानलं गेलंय. अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये द्वादश गौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तींचं सामूहिक पूजन केलं जाई असं सांगितलं आहे. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरामध्ये शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातामध्ये बीजपूरक आहे. केसांवर फुलांची वेणी आहे. ही शिवपरिवारातील देवता असून कनोज येथे हिचं मंदिर आहे. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपलं सौभाग्य अक्षय करण्याविषयी तिची प्रार्थना केली. त्याला अनुसरून गौरीनं असुरांचा संहार केला आणि शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केलं. महालक्ष्मीच्या कृपाशीर्वादानं आपल्याला सौभाग्य प्राप्त झालं अशी आख्यायिका प्रचलित आहे. म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी म्हणजे गौरीची पूजा करू लागल्या. स्थळपरत्वे गौरींच्या पूजेची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरीचे मुखवटे असतात तर काही कुटुंबात परंपरेनुसार पानवठ्यावर जाऊन 5, 7 किंवा 11 खडे आणून त्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी 5 मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरडींनाच साडीचोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. तर काही घरामध्ये धान्यांची रास म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी 1-2 धान्याचे ढीक करून त्यावर मुखवटे ठेवले जातात. बाजारामध्ये पत्र्याच्या, लोखंडी सळ्यांच्या किंवा सिमेंटच्या कोथळ्या मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडीचोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यावर मुखवटे ठेवून त्यांची पूजा करतात.
तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रूपं मुळासकट आणतात. ही मुळं म्हणजे गौरीची पावलं असा समज आहे. आधुनिक काळामध्ये गौरीपूजनाच्या आणि मांडणीच्या पद्धतीमध्ये आणि गौरीच्या रूपामध्ये ही आधुनिकता दिसून येते. विविध रूपामध्ये अनेक घरामध्ये गौरी म्हणजे महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगामध्ये शुभवेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मीच्या हातांची पूजा केली जाते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी किंवा महालक्ष्मी किंवा सखी पार्वतींसह त्यांची मुलंही या ठिकाणी मांडली जातात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा तयार करून पुजतं, तर कोणी मातीची बनवतं, तर कोणी कागदावर देवीचं चित्र काढून त्याची पूजा करतात. हेच वातावरण असतं हे ज्येष्ठ लक्ष्मींचं की आम्ही इथे एकत्र येतो आणि सर्व फराळ येते सगळं एकत्र करतो. काल त्यांचं आवाहन झालेलं आहे, आज त्यांचं जेवण आहे आणि हे सगळे पदार्थ आम्ही एकत्र येऊन करतो. आरस जी आहे ती लगभग 10 दिवसापासून आम्ही सगळी तयारी केलेली असते. आज त्यांचं आरती आमच्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे 7 वाजता आरती होतेच होते आणि त्यानंतर सुवासिनींचं जेवण असतं आणि जसे कोणी येईल तसं त्यांचं आगमन तर आहेच आहे, प्रसादही दिला जातो आणि त्यांच्यासाठी जेवणही असतं. उद्या त्यांचं विसर्जन आहे. 2-3 दिवस झालं गौरी गणपतीची तयारी चालू आहे. आता काल गौरीचं आगमन झालेलं आहे. तर आम्ही काल जेव्हा गौरी आव्हान असतं त्या टायमिंगला बायांना हळदी कुंकांना बोलून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून महालक्ष्मीचा घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना आणून देवापाशी ठेवलं. त्याचा आज त्यानंतर बाई गौरीला जेवण पुरणपोळी असतं. त्याच्यामध्ये खाजा, अनारसे, रव्याचे लाडू, तिळाच्या करंजा, शंकरपाळी, फळं वगैरे सगळं. या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही बायकांना समाजाला हा मेसेज देतो की सेव गर्ल. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.